दीपावली के अवसर पर विश्व हिंदू परिषद मंदिर स्वच्छता अभियान शुरू करेगी। राज्य के 5000 से अधिक व शहर के 500 से अधिक मंदिर इस अभियान में सहभागी होंगे। मंदिर आयंग के क्षेत्र प्रमुख अनिल सामरी ने पत्रकार वार्ता में जानकारी दी। यह अभियान पिछले वर्ष भी चलाया गया था, जिसमें राज्य के 500 से अधिक मंदिर सहभागी हुए थे। इस बार 5000 से अधिक मंदिर को सहभागी किया जाएगा। 20 अक्टूबर को राज्य के मंदिरों में सुबह 7 से 11 बजे तक स्वच्छता अभियान चलाया जाएगा। इसमें छोटे छोटे मंदिरों में नागरिक को मंदिर व्यवस्थापन व पुरोहितों के सहयोग से स्वच्छता कराई जाएगी। अभियान के लिए दीपावली के पहले मंदिर स्वच्छता, दीपावली को मंदिर में रोशनाई व भगवान झंडे का विविध समाज के युवा जोड़ों से पूजन कराया जाएगा। अभियान में समाज के सभी घटकों को जोड़ा जाएगा। देश में कई मंदिर सरकार के अधीन हैं, उन मंदिरों को हिंदू समाज को सौंपने को निवेदन किया जाएगा। पत्रकार वार्ता में विहिप के मुंबई व गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शिंदे, विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तित्रे, प्रशांत जोशी, निरंजन रिसालदार उपस्थित थे। विषय आपल्या सर्वांना माहित आहे, राम मंदिरामुळे तर किती मंदिर भारतात आहेत अशी वेगवेगळे अंदाज येणं पेपरला सुरू झालं। 1-1.5 लाख मंदिरं भारतात असतील असा एक अंदाज आहे। त्यापैकी किमान 9.5 लाख मंदिरात राम जन्मभूमीच्या संबंधित कार्यक्रम झाले याची आपल्यासमोर नोंद आहे। विश्व हिंदू परिषदेचे जे वेगवेगळे आयाम आहे त्यात मंदिर अर्चक म्हणजे मंदिरातील पुजारी आणि पुरोहित म्हणजे यजमानांकडे पूजा करणारे पुजारी अशा 3 वर्गांसाठी एक विशेष आयाम, विशेष विभाग हा मंदिर संपर्क आयाम आहे। त्यामुळे मंदिराशी संबंधित सगळेच मुद्दे आपण घेत असतो, त्यांचे व्यावहारिक प्रश्न पण घेतो, त्यांची जी भूमिका ज्यासाठी त्यांची निर्मिती झाली ते विषय पण आपण करतो। तर अशा अनेक विषयापैकी एक विषय आहे मंदिरांची स्वच्छता। आपण सत्यम शिवम सुंदरम म्हणतो पण प्रत्यक्षात अनेक मंदिरांमध्ये पाहिजे तेवढी स्वच्छता नसते आणि याची बोच मंदिरात जाणाऱ्या सर्वच भाविकांना होत असते। आणि म्हणून मागच्या वर्षी आम्ही असा विचार केला की त्याचा दोष कोणाला देण्यापेक्षा किंवा ही भूमिका विश्वस्तांची आहे, ही जबाबदारी विश्वस्तांची आहे असं न म्हणता भाविक म्हणून आपण याला करसेवा दिली पाहिजे। प्रश्न पैसे देऊन सोडवायचा नाही तर आपण स्वतः त्यात मेहनत घ्यायची। म्हणून मागच्या वर्षी आम्ही जो आवाहन केलं तर 550 मंदिरामध्ये मागच्या वर्षी हे अभियान राबवलं गेलं आणि ज्याला आपण म्हणतो गाभारा ते अंगण, म्हणजे गाभारा धुऊन काढण्यापासून, गाभाऱ्यातले काही जाळे असतील ते काढण्यापासून तर अंगणामधले झाडं झुडपं असे सगळे स्वच्छ करण्यापर्यंत लोकांनी श्रमदानाने केलेली आहे। भाविकांना हे मंदिर माझं आहे त्यामुळे माझं घर जसं मी स्वच्छ राखतो तेवढ्याच पोटतिडकीने माझं मंदिर पण मी स्वच्छ राखण्यासाठी मेहनत केली पाहिजे, हा भाव जागा करणं ही यामागची मुख्य भूमिका आहे। आणि आम्हाला असा अंदाज आहे की साधारणतः 500-1000 मंदिरापर्यंत आम्ही यावेळेला महाराष्ट्रात पोचू शकतो। गोव्यापासून तर आपल्या इकडल्या बुलढाण्यापर्यंत अशा सर्व दूर धार्मिक क्षेत्रातल्या सगळ्यांना आवाहन करून आपण हे अभियान करतो। तुम्हाला त्याचं पत्रक दिलेलं आहे। यावेळेला आपण 3 मुद्दे म्हटलेले आहेत। पहिला मुद्दा मंदिरात स्वच्छता झाली पाहिजे, लोकांनी स्वतः केली पाहिजे, कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहिली नाही पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। The cool new Glanza. Go hatchin', go awesome.